मित्रांनो पहा, अजून एका नवीन जिल्ह्याची होमगार्ड पदासाठी जाहिरात आलेली आहे, तर ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया. पहा, नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024. तर या ठिकाणी नोंदणी अर्ज भरणे संदर्भामधील या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅन्डिडेटचा सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या सूचना तुम्हाला व्यवस्थित माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे, तरच तुम्हाला हा व्यवस्थित फॉर्म भरता येईल. तर पहा, या ठिकाणी काय सांगण्यात आलेले आहे, होमगार्ड नोंदणीचे अर्ज 25/7 ला सुरू होणार आहे आणि 14/8 ला ते नोंदणी बंद होणार आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला ही जी काही वेबसाईट दिसत आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. तर उदाहरणार्थ यामध्ये काय सांगितलं पहा, आधार कार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे आणि एका उमेदवाराला आधार क्रमांक च्या सहाय्याने एकच अर्ज दाखल करता येईल. इथं महत्वाची गोष्ट आहे, तर तुम्हाला एक याचा अर्थ असा आहे जर तुमचा फॉर्म चुकला असेल तरी तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित सुरुवातीला आधार क्रमांक हा व्यवस्थित टाकायचा आहे, कारण एकच अर्ज तुम्हाला या ठिकाणी दाखल करता येणार आहे. कारण आधार कार्ड ते घ्यायलेत आणि आधार कार्ड जर चुकीचा जरी टाकला तुम्ही किंवा फॉर्म चुकीचा भरला आणि आधार कार्ड व्यवस्थित टाकला तरी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते. पुढे पहा, उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणे अंतर्गत येतो त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल, इतर जिल्ह्यातील अर्ज बाद करतील. आता ही जी काय ऍड आहे मित्रांनो, ती आहे नांदेड जिल्ह्याची. म्हणजे यामध्ये जेवढे काही होमगार्ड असतील, फॉर्म भरणारे विद्यार्थी, ते सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये असतील, त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणचे नसणार आहेत. त्याचा तपशील पुढे देण्यात आलेला आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन मधून तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी त्याची एक प्रिंट काढून घ्यायची आहे आणि पुढे काय सांगण्यात आलेले पहा, त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटवायचा आहे. मराठीमधील नाव उमेदवाराने स्वतःच्या पेनीने म्हणजे स्वतः लिहायचं आहे, इतर कोणतीही माहिती उमेदवाराने भरायची नाही. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत तुम्हाला सांगितलेली 14/8/2024 5 वाजेपर्यंत राहील. अर्ज क्रमांकानुसार दिनांक 16/8/2024 पासून कागद पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी पोलीस मुख्यालय नांदेड येथे करण्यात येणार आहे. प्रोसेस ही एकदम फास्ट आहे. पुढे पहा, अत्यंत महत्वाचं काय आहे, कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी करिता येणाऱ्या अनुक्रमांक 1 मध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांनी पत्रांच्या उमेदवाराने स्वतःच्या स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडायचे आहे. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगण्यात आलेलं आहे, तर अंतिम गुणवत्ता यादी ही या वेबसाईटवर त्या ठिकाणी काय केली जाणार आहे, प्रदर्शित केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी होमगार्ड या पदाचा अर्ज भरायचा आहे. तर अर्ज कशा पद्धतीने भरायचं हे देखील या ठिकाणी तुम्ही दिलेले आहे, तर पाहू शकता. तसेच होमगार्ड पथक जे काही तालुके दिलेले आहेत त्यामधील कोणकोणते पोलीस ठाणे अंतर्गत येतात तुम्ही पाहू शकता. आणि हे जर तुम्हाला प्रिंट घ्यायचे असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. जर याबद्दल तुमची काही फॉर्म भरण्याबद्दल अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये देखील तुम्ही कमेंट्स करू शकता.